बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी उत्कर्षा देशमुख, आज मी इथे स्वतंत्र भारताविषयी व त्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्याविषयी थोडक्यात बोलणार आहे। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, रामट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असं सुंदर वर्णन केलेला माझा महाराष्ट्र आणि माझा हा कणखर महाराष्ट्र वसलाय माझ्या भारतात। माझ्या या भारत देशाला राकट आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी रक्त तांडलं, रक्ताचं पाणी केलं, तो हा दिवस। मला प्रश्न पडलो, शिवाजी महाराजांच्या काळात यथाकरत पत्न्यापेक्षा हत्यार उचलून स्वराज्य निर्माण करणारा हाच तो मराठी माणूस का? मला प्रश्न पडतो, शिवाजी महाराजांच्या काळात सह्याद्रीच्या छातरावर अचंबित करणारा, गडबड बांधणारा हाच तो मराठी माणूस का? आज मला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र करणारा हाच तो मराठी माणूस का? या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे द्यायला मी आज इथे उभी आहे। सर्वात पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, जेव्हा अवकाशात होते आणि त्यांना इंदिरा गांधींनी पृथ्वीवरून विचारलं, राकेशजी तुम्ही अवकाशात आहात, देश बघताय, जग बघताय, त्यामध्ये तुम्हाला आपला भारत कसा वाटतोय? तर तेव्हा राकेशजींनी फार सुंदर उत्तर दिलं। काय होतं त्यांचं उत्तर, काय असेल हो त्यांचं उत्तर, तर ते तेव्हा बोलले होते, सारे जहां से अच्छा हिंदो सुधा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदो सुधा हमारा आहे, सारे जहां से अच्छा हिंदो सुधा हमारा, कारण हा माझा हिंदुस्थान वीरांच्या रक्ताने रंगलाय, रक्ताच्या थेंबा थेंबाने सजलाय, म्हणून आहे सारे जहां से अच्छा हिंदो सुधा हमारा। या माझ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीरांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं, स्वातंत्र्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं, स्वातंत्र्यासाठी रक्ताचा चढा काढला, आम्ही तर मात्र रक्ताचा घाऊ बाजार बांधला असं कधी कधी उगाच वाटते। स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त करण्यासाठी स्वतःचे आई वडील आरामदायी आयुष्य आपण ज्या घरात लहानपणापासून वाढलोय ते घर सोडून आले होते, आणि आज त्यांच्यामुळे घरात बसून सुखाचा श्वास घेतोय आपण, म्हणून फक्त आणि फक्त त्या वीरासाठी म्हणावंच वाटतं, आपल्यासाठी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या अंगावर गोळी झेलणाऱ्या वीरासाठी म्हणावंच वाटतं, जिस दिन तू शहीद हुआ न जाने किस तरह तेरी मां सोई होगी, मैं तो बस इतना ही जानू कि वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी, वो गोली भी तेरे सीने में उतरने। आज चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आपल्या मनाच्या तयारीत असतात, देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात, 26/11 तो दिवस उरी पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी मनाला वेदना देऊन जातात, शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावी लागतात, कित्येक गोरगरिबांना एक वेळचे पुरेसे अन्नही मिळत नाही, धर्माच्या नावावरून देशामध्ये जातीय रंगली होतात, आणि तेव्हा ज्या माझ्या भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात, आणि तेव्हा माझ्या भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात, ही खरी परिस्थिती आहे माझ्या भारताची। अरे लाज नाही वाटत का या माझ्या समतेच्या, शांततेच्या आणि बंधुतेच्या भारतात वनवे व दहशतवाद व दंगलींसारखे वनवे पेटवताना? पण या पेटलेल्या वनव्यात तुम्ही स्वतः पेटवलेल्या वनव्यात फक्त आणि फक्त सर्वसामान्य गरीब माणूसच थोर पडून निघतो, हे असे वनवे पेटवणाऱ्या धूर्त देशद्रोह्यांना सांगते, अगर तू परिंदा है तो वो आसमान तेरा है, अगर तू दरिंदा है तो वो शमशान तेरा है, भाईचारे से रहना है तो रहे जमीन पर, वरना वो कब्र भी तेरी है और वो कब्रिस्तान भी तेरा है, वो कब्रिस्तान। एक गोष्ट सांगते तुम्हाला, ती पण एका योद्ध्याची। एक योद्धा होता, तो ज्योतिषाकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी हा बघा माझा हात आणि मला सांगा की मी युद्ध जिंकू शकेल का? तेव्हा गुरुजींनी त्याचा हात बघितला आणि म्हणाले, नाही, तू एकही युद्ध जिंकू शकत नाही। तेव्हा ते ऐकताच तो योद्धा कडकडून उठला आणि बोलला, का नाही जिंकू शकत मी? तर त्या गुरुजींनी त्याचा हात दाखवला आणि म्हणाले, की इथून इथपर्यंत तुझ्या हातावर एक रेष हवी, पण ती तुझ्या हातावर नाही, म्हणून तू युद्ध जिंकू शकत नाही। त्या क्षणी खंजीर काढली व त्या योद्ध्याने आपल्या हातावर रेष ओढली
कोणी सांगते तो स्वातंत्र्य दिन, तो स्वातंत्र्य दिन ज्यात काही नजीवाची रेष हातावर म्हणून तलवारीनं ओढून इतिहास रचला अनाथचा वीर, आणि आजचा वीर हाच माझे दहा ग्रुप मध्ये पाठवून काहीतरी चांगलं होईल अशीच अपेक्षा ठेवून बसला। इन्कलाब से नारे आज की सेवा से सोनू तुला माजा वर भरोसा नहीं का वाले उपा एक गोष्ट सांगते एक अच्छी मुगली थी 15 वर्षांची होती रस्त्याने जात होती काही नरा धमान न तिला ओढलं तिचे हात तोडले पाय तोडले केस ओढले मान मोडून घेऊन घेतला तिच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या गेल्या। आता मला सांगा जेव्हा त्या मुलीवर अत्याचाराचा भडिमार होत होता ती अन्यायाला झुंज देत होती तेव्हा कुठे होत होता पण तिच्या भाकेचा आवाज का नाही पोहोचला आपल्या कानांपर्यंत स्वतंत्र भारताचे नारे लावत फिरणारे कुठे होते तेव्हा। अरे आपण कुठल्या राज्यात आहोत कुठल्या राज्यात राहतोय भान आहे का की विसरलात आणि विसरला असाल तर आठवण करून देते तुम्ही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहात। पुन्हा पुन्हा सांगते नीट ऐका तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहात। जिथे स्त्रीवर चुकून वाकडी नजर जरी पडली तरी महाराज शिरच्छेद करायचे हातपाय तोडायचे कडेलोट करायचे आणि आज त्याच राज्यात आणि त्याच राज्यात आज त्या चिमुकलीचा आत्मा न्यायाची दयेची भीक मागतोय तिच्या सारख्या कित्येक आपल्यांचा आवाज घुमतोय माझ्या कानात तिच्या वेदनेच्या कळवळीने संपूर्ण भारत रडतोय। अजूनही अजूनही त्या नरा भमांच्या पापांचा गळा नाही का भरला आणि म्हणतात म्हणतात माझा भारत स्वतंत्र झाला। असा असतो का स्वतंत्र भारत? अरे आधी जाऊन त्या नरा धमांना त्यांची जागा दाखवा त्यांच्या नाक्या ठेका आणि मग लावा स्वतंत्र भारताचे नारे। आम्हाला यातून एक भगतसिंग हवाय राजगुरु हवाय सुखदेव हवाय ही आमची सर्वात मोठी अपेक्षा। भगतसिंगांना त्यांचे वडील म्हणत होते लग्न कर आता लग्नाच्या वयाचा झालाय तर ते तेव्हा बोलले माझं लग्न माझ्या देशाशी कधीच झालंय माझं लग्न माझ्या देशाशी कधीच झालंय माझं कसलं लग्न करताय? ज्याचा देश असून स्वातंत्र्यात आहे त्याला तुम्ही लग्न करायला सांगता तरी कसं? मला आधी माझ्या भारत मातेच्या पायातील बेडी मोकळी करू द्या आणि मग माझ्या हातात बेडी घाला काय विचार आहे? सुखदेवांना पासावर देताना अंतिम इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले इंग्रजांनी भारत सोडून जावं इंग्रजांनी भारत सोडून जावं दुसरं ध्येयच नाही ना काही। स्वातावर जायच्या शेवटच्या दिवशी सुद्धा भगतसिंग वाचन करत होते काही तासात स्वातावर जायचंय भगतसिंग वाचन करताय हे बघून जेलरने विचारले आता या वाचनाचा काही उपयोग आहे काय? आता या वाचनाचा काही उपयोग आहे काय? शेवटी स्वातावरच जायचंय ना। तेव्हा तेव्हा भगतसिंग म्हणाले हे वाचन महत्वाचंच हे वाचन महत्वाचंच कारण ते माझ्या ज्ञानात भर देईल मला तुमच्या विरोधात लढण्याची स्फूर्ती देईल। शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी आपलं वाचन सोडलं नाही याला म्हणतात सातत्य। एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला सातत्य तुमच्या स्टॅमिना नसेल नसू द्या सामर्थ्य नसेल नसू द्या सातत्य असेल एक पाण्याचा थेंब वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो आणि एक दिवस त्या वज्रासारख्या कठीण दगडालाही भेद पाडतो सामर्थ्य त्या पाण्याच्या थेंबात नाही तर सतत अविरत पडत राहणाऱ्या त्याच्या सातत्यात आहे। कितीही मनाच्या संकट असू द्या सातत्य असेल तर जिंकूच शकता ही सर्वात मोठी गोष्ट। माझ्या भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं 75 वर्ष पूर्ण झाली। आपण मागच्याच वर्षी अमृत महोत्सव साजरा केला आज 76 वर्ष उजाडलं तरीही कुपनानं शेत खाल्लं जात वाघावी कुणाकडे अशीच अवस्था माझ्या देशाची बनून जाईल। धर्म पंथ जात भाषा भेद आणि प्रादेशिक राजकीय पक्ष अशा प्रकारचा कर्करोग लागलाय माझ्या देशाला। तुम्ही इतके शिकला भरवसात पुस्तकं वाचली पण राष्ट्रसंतांनी सांगितलेली एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही बसली हे विश्वचे माझे घर असा महामंत्र त्यांनी दिला। पण आज जागतिक पातळीवर राष्ट्रीय वैयक्तिक स्वार्थ निर्माण करून हे विश्वचे माझे घर असे सांगणाऱ्या राष्ट्रसंतांच्या विचारसरणीला कायमा पाजण्याचा प्रयत्न करतात हे
पण आम्ही आदेशाचे भावी सुपुत्र एकही शकले आदेशाचे पडू देणार नाही. मग तो चीनच्या सीमेचा प्रश्न असो या पाकिस्तानचे आक्रमण असो, त्याचे कित्येक प्रश्न आमच्या प्रामाणिकतेचे द्योतक आहेत. जसे डच, पोर्तुगीज इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी स्वतंत्रतेचे भारत भूते स्रोत म्हणत स्वतंत्र संग्रामात उडी घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगणारे लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांसारखे पासावर जाऊन देशासाठी स्वतःचे प्राण अर्पित करणारे स्वातंत्र्यवीर, त्यांनी देशासाठी यांनी फक्त आणि फक्त आपल्यासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग केला. कारण जमाने मिलेंगे आशिक कई, जमाने मिलेंगे आशिक कई, पर वतन से हर कोई सनम नहीं होता, पर वतन से हर कोई सनम नहीं होता, सोने में मिटे नोटों में लपीटे, पर तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता, पर तिरंगे से अच्छा कोई कफन नहीं होता. आपल्याला स्वातंत्र्य करताना किती संकट, किती अडथळे, किती वादळे आली त्यांच्या मार्गात, पण भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणं हे ध्येय होतं त्यांच्या डोळ्यांसमोर, आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येक संकटांवर त्यांनी मात केली. आज इथे बसलेल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर माझं भाष्य ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला सांगते, संकटांचं स्वागत करायला हवं. संकट आपल्याला अडवायला येत नाही तर संकटाची उंची वाढवायला येतात, अडथळे आपल्याला रोखायला येत नाही तर अडथळे आपल्या क्षमता बाहेर काढायला येतात, अडचणी आपल्याला रोखायला येत नाही तर अडचणी आपल्यातली कला कौशल्य बाहेर काढायला येतात. तर घडायचं असेल, विश्व घडवायचं असेल तर संकटांशीच झुंजायला हवं. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही, नाही, नाही. उत्तम व्हायचं असेल तर वादळांशी टक्कर द्यायलाच हवी, लाटांशी झुंज द्यायलाच हवी, अनाशा संकटांवर मात करत यशाच्या किनाऱ्यावर पोहोचायलाच हवं. त्यावेळी तुमचा कस लागेल आणि तुम्हाला यश मिळेल, ही सर्वात मोठी गोष्ट. कारण यशाला शॉर्टकट नसतो, आणि एकदा जर यशाची वाट सुरू झाली की तिला पुन्हा युटर्नही नसतो. देशासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्यवीरांना कोटी कोटी अभिवादन करते. मी ज्या घोषणा देईल त्याचा आवाज तुमच्या दुःखात आला पाहिजे. बोला